नमस्कार, मी मनोज भोयर। जय महाराष्ट्राच्या ग्राउंड झिरो या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। केरळमध्ये पुरानं थैमानतर घातलं, पण पूर ओसरल्यानंतर सुद्धा केरळवासियांचं संकट काही केल्या कमी होत नाही। या संकटाची तीव्रता जागोजागी इतकी आहे की कोटियाड, अलपी, अलवरम, एर्नाकुलम असे कितीतरी भाग आहेत जिल्ह्यातली। त्या जिल्ह्यामध्ये संकटाचा सामना अजूनही केरळवासी करत आहे। या संकटात सापडलेल्या आणि अडकलेल्या या सर्व लोकांची कहाणी आम्ही या ग्राउंड झिरो मध्ये घेऊन येतो आहे। केरळमधल्या कुटनाळ भागातील नीलमपेर या भागामध्ये आम्ही आता जातो आहे। सुनीश आणि महेश हे दोन स्थानिक युवा आहेत जे आमच्या मदतीला धावून आले, आणि त्या दोघांनीही आमच्या सोबत बोटीनं प्रवास करायचं ठरवलं आहे। ते दोन्ही युवा मित्र आमचे बोट बल्लव होते, आणि आम्ही जातोय नीलमपेर या भागामध्ये। पायी चालणं अत्यंत मुश्किल आहे। जंगल आणि समुद्र या भागांना भेडलेल्या केरळवासियांना मुळात हे पाणी पोहोचत नाहीये, कारण एक जंगल आहे तर दुसऱ्या बाजूला समुद्र आहे। त्यामुळे दोन्हीच्या कचाट्यात हा केरळवासी सापडलाय, ज्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे। आपण पाहता की पाणी चहूबाजूनी साठलेलं आहे, आणि या पाण्यातनं मार्ग काढणं तितकंच खूप कठीण आहे। सरकार आपापल्या पातळीवरती मदत करत आहे। एनजीओ, स्वयंसेवी संघटना, वेगवेगळ्या राज्यातली मदत येते आहे सातत्यानं। 20 कोटी रुपयाची मदत ही राज्य सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं केली आहे। डॉक्टरांची टीम कुमक पाठवलेली आहे, कार्यकर्ते त्यांच्या सोबतीला आहेत। सगळ्या या वातावरणामध्ये घरच घर दिसत आहेत, अंतरावरती घर आहेत, घरांची दाटीवाटी नाही आहे, खूप दूरदूर घर आहे। कोकणात जशी दूरदूर घर आपल्याला पाहायला मिळतात, एकाच ठिकाणी आपण घर पाहू शकत नाही, तशाच पद्धतीनं या भागातही आपल्याला घर दिसत आहेत। अतिशय सुंदर, नितांत सुंदर वाटावं अशी ही जागा, असा हा परिसर आहे। इतर वेळेला निसर्गाची मौज मजा लुटणारे पर्यटक इथे येतात, पण आज रौद्र स्वरूप धारण केलेलं आहे पुरामुळे। पाऊस संपला, पूर संपला, तरी आयुष्यातल्या अडचणी या लोकांच्या अजिबात संपलेल्या नाही आहेत। घर बघतोय आपण परत एकदा, हॉटेलही आहे, चर्च आहे। या चर्चला इरापल्ली या चर्चला वेढा घातलाय पाण्यानं, आणि उंचावर एक टावरही दिसत आहे, त्या टावरवरती काही लोक गेल्याचं सांगण्यात येत आहे। हा सुंदर निसर्ग परत लोकांसमोर जसाच्या तसा उभा राहील का, मोठाच प्रश्न आहे। आणि एक ब्रिज लोखंडी बांधला आहे एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायला, पण सध्या हा कामात नाही आहे, चहोबाजूनी पाणी पसरलं असल्यामुळे। महेश चौगुले आमचे कॅमेरामन दाखवत आहेत की या लेक, या तलावाच्या बाजूला शेती करण्यात येत आहे। शेती, राईस की शेती, चावल, भाताची शेती मोठ्या प्रमाणात जशी कोकणामध्ये केली जाते तशीच शेती कोस्टल भागात, समुद्र किनारी पाण्याच्या प्रदेशामध्ये भाताची शेती मोठ्या प्रमाणात होते। दक्षिण भारतामध्ये भात हा मुख्य खाद्यपदार्थ आहे, आणि त्यामुळे जास्तीत जास्त भाताची लागवड केली जाते, पेरणी केली जाते, ज्याला पॅडी आपण असं म्हणतो, ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आहे, ते कर्ज सुद्धा माफ करण्याची मागणी जोरदार धरू लागली आहे। त्यामुळे सरकारनं सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आहे। करोड रुपयाचं कर्ज एकूण घेतलं गेलंय। ज्या ठिकाणी शेतीचं जास्त नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना मदतीचा हात सरकारनं दिलेला आहे। कितना डिस्टन्स हम आए हैं अंदर, अभी पानी के अंदर, चार किलोमीटर अभी। पूर्णपणे हा बांबू जो आहे त्यांच्या आधाराला वल्लवण्याचा, हा पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे। मला बघू द्या, मला ते शक्यही होत नाहीये। हा पूर्ण बांबू पूर्ण पाण्यामध्ये जातोय, याचा अर्थ आपण स्पष्ट आहे, याचा अर्थ समजू शकतो आपण की या पाण्याची पातळी खोलवर आणखी किती आहे। कुठेही माणसाचा मागमूस सुद्धा दिसत नाही आहे, फक्त एक बोट आम्हाला दिसत आहे, त्या बोटीवरून काही माणसं प्रवास करतायत पाण्यातनं। मला वाटतं पेरिनार या भागामध्ये ते जात असावे। आता आम्ही कुठल्या भागामध्ये आलोय, रेस्क्यू टीम आहे। मी जे म्हणत होतो की फिशरमॅन, स्थानिक जे फिशरमॅन आहेत, कोळी बांधव आहेत, ते सातत्यानं लोकांना मदत करतायत। त्यांचा जो दांडगा अनुभव आहे संकटाशी मुकाबला करण्याचा, त्याची जी हिंमत, त्यांचं कौशल्य, त्या कौशल्याचा वापर पुरेपूर होताना दिसून येत आहे। स्वतःहून कोळी बांधव लोकांच्या मदतीसाठी
अशा ठिकाणी जाऊन येत आहेत, सातत्यानं ये जा करतायत। या फिशरमॅनच्या मोठ्या बोटी आहेत, तशाच पडून आहेत। इतर वेळेला ते मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात, तलावामध्ये जातात, पण आता त्याच बोटीचा आधार घेऊन माणसं तिथे थांबली आहे, कारण त्यांची घरं पाण्यात गेल्यामुळे आणि घरात पाणी गेल्यामुळे आता काही लोक, एक बाई, एक तिचा चेहरा फक्त दिसतोय या झोपडी वजा बोटीमध्ये। या बोटीवरतीच एक झोपडी तयार करण्यात आली आहे। आपण पाहू शकता की बोटीचा आधार घेऊन हे घर एक तयार केलेलं त्यांनी, प्लास्टिकचं आच्छादन आहे। आता मी जाण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे आणि पाण्यात जाण्याची शक्यता आहे। हे पकडा एक मी जाण्याचा प्रयत्न केलाय महेश, सांभाळून कॅमेऱ्यातनं दृश्य टिपतो आहे, तरीही प्रयत्न करतोय। आता हे घर आहे पाण्यातनं, थेट घराजवळून हे दृश्य आपण घेतोय। हा भात शिजवायला ठेवलेला आहे, घर में कोई नहीं है, और कहां है बाकी लोग? मेडिसिन लेने के लिए गए हैं। 10 दिवसापासन या बोटी वरती 5 ते 6 माणस जीव मुठीत धरून इथे राहत होती। आता ती माणस औषध घेण्यासाठी बाजारात गेली आहे। बाजार इतका जवळ नाहीये कि ते बाजार इतका अजिबात जवळ नाही, बोटीनच ते लोक बाजारात गेले आहेत, काही सामानही आणायला गेलेले आहेत। यांना मुळात बोटी रेस्क्यू ऑपरेशन मधून सोडवलेल्या लोकांना रेस्क्यू कॅम्प मध्ये भरती करण्यात आलं होतं आणि तिथे त्यांना खाण्याचे पदार्थ, कपडे आणि औषधी पुरवण्यात आल्या होत्या। पण या लोकांपर्यंत पोहोचणं, यांना औषधी देणं, यांना कपडे देणं, यांना खाण्यापिण्याच्या वस्तू पुरवणं हे अत्यंत कठीण काम आहे। त्यामुळे आपण पाहू शकता की या झोपडीमध्ये प्लास्टिकच्या 5 लोक गेली 10 दिवस राहत आहेत त्यांच्या घरामध्ये। हे स्वतः नंदी 5 इथे स्वतःच इतकं छान घर असून सुद्धा या घरात राहता येत नाहीये, तर त्यांना या बोटीमध्ये राहावं लागतं। ही तात्पुरती त्यांनी निवाऱ्याची व्यवस्था केली आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी जमवल्या आहेत। केळीचा वापर खूप होतो, नारळाचा वापर त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये होतो आणि अशा पद्धतीनं त्यांचा सिलेंडरही त्यांनी महेश त्या झोपडीमध्ये आणलेला आहे आणि त्याच्या आधारानं ते आपल्या स्वयंपाक तयार करण्याचा प्रयत्न करतायत, पण तेही पुरेसे प्रयत्न सफल होताना दिसत नाहीये। त्यांनी इथे एका भांड्यामध्ये, जर्मनच्या भांड्यामध्ये त्यांनी भात शिजवलेला आहे आणि हा भात आज ते खातील, संध्याकाळी हाच भात खातील आणि झालं तर ते उद्याही त्यातला तो भात खातील, कारण एकाच वेळेला ते आपलं खाण्यापिण्याचं सामान तयार करतायत, जेवण तयार करतायत आणि स्वतःचं इतकं सुंदर घर या आयलंडवर असून सुद्धा अत्यंत सामान्य स्थितीमध्ये त्यांना आपलं जीवन कंठावं लागतंय। अशा पद्धतीनं जीवन जगताना आपण आदिवासी भागामध्ये पाहिलेलं आहे, सिनेमामध्ये पाहिलं आहे, डॉक्युमेंटरीज मध्ये पाहिलेलं आहे, जुन्या काळामध्ये पाहिलेलं आहे। 50, 60, 100 वर्षापूर्वी अशा पद्धतीनं लोक जगत होते, त्याच स्थितीमध्ये निसर्गानं त्यांना आणून ठेवलेलं आहे। कोई नहीं आया, कोणीही मदतीला आलं नाही। खरं तर हा प्रश्न आहे की त्यांनाही वाटत असेल मनामध्ये की इतर लोकांना मदत मिळते पण आम्हाला का मदत मिळत नाही, याचं स्पष्ट कारण आहे की इतक्या दूर मदतीसाठी येणं हे अत्यंत कठीण काम आहे, तरीही प्रयत्न केले जात आहेत। स्थानिक लोक यांच्या वेदना, यांचं दुःख समजून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत आणि ती सातत्यानं आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय मल्याळम भाषेमध्ये। पाणी सुद्धा प्यायला नाही आहे, जेव्हा एखाद्याच्या वेदना समजून घ्यायच्या असतात तेव्हा भाषेची गरज नसते, देहबोलीवरून सुद्धा आपण त्यांचं म्हणणं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो। जंगल आणि समुद्र याच्या कचाट्यात सापडलेला हा सामान्य केरळवासी, पाणी जायला जागा नसल्यामुळे यांच्या घराजवळचं पाणी, तलावातलं पाणी हे कमी होत नाहीये, कमी व्हायला खूप वेळ लागतोय, मंद गती आहे त्याची आणि त्यामुळे यांच्या दुःखाला अजिबात पारावार उरला नाही। तब्बल 6 किलोमीटर पाण्यात आतमध्ये बोटीनं येऊन जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी थेट संकटात सापडलेल्या लोकांची कहाणी आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत, पण आता वेळ झाली एका ब्रेकची। आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे, लोक काही मदतीला निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये लोक एकमेकांच्या मदतीला सारखे धावून येत आहेत।
आणि अनोळखी माणसांना सुद्धा ते मदत करतात हा महत्त्वाचा गुण त्यांच्या अंगामध्ये आहे. कुटनाड भागामध्ये आम्ही या बोटीने प्रवास करतो, इतकं पाणी या भागामध्ये कधीच नसतं. बॅकवॉटर आहे पण बॅकवॉटरमधलं पाणी पण त्याची पातळी जी आहे पाण्याची ती कमीच असते आणि हे जे पाणी साचलेलं आहे हे पुरातलं पाणी आहे आणि हे सडायला आलेलं आहे. यात मच्छरांचा प्रादुर्भाव झालेला आहे, आरोग्याला एक मोठं संकट उभं ठाकणार आहे आणि यातूनही वाट काढत हे लोक आपला जीवनाचा प्रवास सुरू करत आहेत. मुळे त्यांच्या घरामध्ये जे पाणी गेलेलं आहे ते काढण्यासाठी यांना दुसरा कुठलाही मार्ग नाही, कारण त्याच्या समोरच एक पाण्याचा एक मोठा कॅनल तयार झाल्यासारखा एक नाला तयार झालाय पाण्याचा. अत्यंत विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. जी पाण्यातली पाण्यात बुडालेली जी घरं आहेत ते पाहून अतिशय दुःख होतं इथे येणाऱ्या लोकांना. आणि आपण पाहतात की आतमधलं पाणी थोडं साफ केलेलं जरूर आहे पण तरीही घरासमोर जे पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा जाण्या येण्याचा मार्ग हा पूर्णपणे बंद झालेला आहे. माझ्या मागे अनेक लोक आहेत, बोटी दिसत आहेत, बोटीने साधारणतः ते प्रवास करतात, दुसरा कुठला मार्ग नाही. इतर वेळेला त्यांना काही बोटीने जाण्याची गरज नसते, हा एक रस्त्याचा भाग आहे खरं तर, पण आता याचा एक नाला तयार झालेला आहे. सर्वात मोठा आरोग्याला जो धोका निर्माण झालेला आहे तो म्हणजे या पाण्यामध्ये सगळा झाडांचा कचरा पडून झाडांची पानं पडून हे पाणी आता सडायला लागलेलं आहे. आणि या सडणाऱ्या पाण्यातून जर ही मुलं बाया सगळ्या स्त्रिया आणि ही माणसं जात असेल तर निश्चितपणे लेप्टोस्पायरोसिसचा धोका इथे उद्भवणार आहे. आणि ही परिस्थिती केरळमध्ये अनेक ठिकाणी आहे. जागोजागी ज्यात पुराचा संकट सर्वात जास्त होतो, पुराचं थैमान जास्त होतं, त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हा सेफ्टी टँकचा एक छोटासा कारखाना आहे, याच्यावरती अनेक लोकांची उपजीविका चालत असते. आसाममधनं काही मजुरी इथे गेल्या काही वर्षांपासून काम करतायत, त्यांच्या समोरही आता हा प्रश्न आहे की हा कारखाना कधी सुरू होईल आणि त्यातून मिळणारी जे रोजंदारीवरती लोक काम करतात त्यांना मिळणारा हा पैसा कुठून मिळेल आणि त्यांचं रोजचं आयुष्य हे ते कसं काढू शकतील, हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. कोंबड्याही आहेत पण त्यांचं जे घर झालेलं आहे त्याच्या खाली पाणी असल्यामुळे तीही आपला जीव मुठीत धरून तिथे थांबलेले आहेत. ही सगळीच परिस्थिती अत्यंत विचित्र आहे. या परिस्थितीतनं मार्ग कसा काढायचा आणि पुढे कसं जायचं, सरकार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. सरकारलाही केरळलाही परत एकदा पायावरती उभं राहण्यासाठी आणखी बराच काळ लागणार आहे. 19,000 करोड रुपयाचं नुकसान एकंदरीत झालेलं आहे आणि केंद्र सरकारकडनं नॅशनल डिझास्टर म्हणून घोषित केलं गेलेलं नाही आहे. एक भीषण आपत्ती आलेली आहे केरळमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं मदत मिळते आहे. पण राज्य सरकारची इच्छा आहे की जेवढं नुकसान झालं तेवढी मदत ही केंद्र सरकारकडनं मिळावी. वेगवेगळ्या राज्यातनं मदत मिळते सातत्यानं, औषधी पुरवल्या जात आहेत, वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत, डॉक्टरांची टीम इथे महाराष्ट्रातनं आणि बाकी राज्यातनं तैनात झालेली आहे. पण प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक गावात, प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी पोहोचणं हे अत्यंत कठीण काम आहे, कारण दूरवरचा प्रदेश आहे, अंतर खूप दूर आहेत, गावही दूर आहेत. जेवणाची तयारी सुरू आहे आणि याही परिस्थितीमध्ये पोटाची भूक भागवण्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये ते काम करतायत. कॅमेरामन महेश चौगुले सोबत मनोज भोयर, कुटनाड, जय महाराष्ट्र.